आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात 10 सफाई महिला कर्मचाऱ्यांना दिल्या साड्या, इनरव्हील क्लबचा उपक्रम. जयसिंगपुरातील इनरव्हील क्लब नेहमी समाजकारणात पुढे असतो. आजही त्यांनी मानवतेतून सामाजिक उपक्रम पार पाडला. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वसुंधरा कोले, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, नीलम बिरनाळे, रेवती पाटील, राजश्री पाटील, कपिला गुप्ता यांनी आज शहरातील नगरपालिकेच्या 10 महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या दिल्या आणि आम्हीही तुमच्या सोबत आहोत असा पाठिंबा दिला. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्वच इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट आणि माझ्या मैत्रिणी, तसेच आमच्या सगळ्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या एरियामध्ये येणारा प्रत्येक प्रभाग स्वच्छ करण्यासाठी ज्या सकाळपासून राबत असतात अशा माझ्या सगळ्या माता भगिनी यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि महिला दिनानिमित्त महिलांसाठी काहीतरी करावं अशी ज्यावेळेस संकल्पना इनरव्हील क्लबच्या आमच्या प्रेसिडेंट सन्माननीय वसुंधरा कोले यांच्या मनात आली, तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून हे ठरवलं की गरीबातील गरीब महिला जी त्या ठिकाणी येऊन कष्ट करते, नक्कीच ते पैसे घेऊन काम करत असते परंतु प्रत्येक गोष्ट ही पैशावरती मोजता येत नाही, आणि अशा सर्व आमच्या स्वच्छता कामगारांचा सन्मान करावा ही आमच्या मनामध्ये इच्छा आल्यानंतर तिनेही आम्हाला लगेच होकार दिला की इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरतर्फे हा उपक्रम आपण राबवूया. आणि ह्या उपक्रमाला आज आपण या ठिकाणी सत्ततेमध्ये वर्तवित आहोत. आणि आमच्या या जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये 90 महिला कामगार रोज या ठिकाणी झाडलोट करण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक महिलेला सगळ्या महिलांचा सत्कार करायचा होता, त्यामुळे कुठल्याही महिलांचा सत्कार न करता सकाळी 6 वाजल्यापासून ज्या महिलांना आम्ही पाहतोय की ते सकाळी कुठलाही एरिया न बघता सफाई करत असतात, रस्ते झाडत असतात किंवा आसपासचे परिसर झाडत असतात, की खूप सगळा आम्ही केलेला कचरा जमा करून त्या आमचा परिसर स्वच्छ अशी एक कल्पना मनात सुचली की ह्याच महिलांचा सत्कार करावा. आणि ह्या कल्पनेतून नीताच्या सहकार्यातून असं झालं की नगरपालिकेची सफाई कामगार महिला आहेत त्या 90 आता आपल्याकडे आहेत, तर त्या सर्वांचा सत्कार करूया आणि सर्वांना नवीन साड्या देऊन